कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। ब्राह्मणगाव येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रोजा उपवास या निमित्त युवा नेते युवराज येवले यांनी व त्यांचे समस्त मित्र मंडळ यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी सर्व मित्र परिवारांच्या वतीने फळे व सरबत देऊन सर्व मुस्लिम बांधवांना रोजानिमित्त एक प्रेमळ भेट देण्याचा प्रयत्न युवराज येवले पाटील यांनी केला आहे। सबका मालिक एक व सर्व धर्म समभाव हा संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मत अनुराग येवले यांनी यावेळी व्यक्त केलं। आज या ठिकाणी आमचे सर्व मुस्लिम धर्माचे जे मित्रमंडळी आहेत त्यांचा अतिशय आमच्यावर नेहमी प्रेम असतं। त्यांचा अतिशय पवित्र समजला जाणारा रोजा सुरू आहे। त्यानिमित्त आज मी व आमचे सर्व मित्रमंडळ ज्येष्ठ सहकारी यांच्यातर्फे आज छोटंसं एक प्रेम म्हणून इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। यासाठी सर्व मित्रमंडळ व सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि असंच या ठिकाणी सर्व धर्म एकत्र राहतील, एकमेकाबद्दल नेहमी प्रेम राहील अशीच मी साईचरणी प्रार्थना करतो। सबका मालिक एक, धन्यवाद। त्यांचे असे एक ना अनेक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम नेहमीच सुरू असतात, त्यामुळे प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य श्रावण आसने पाटील, पोलीस पाटील रवींद्र बनकर, ज्येष्ठ नेते अशोक अण्णा येवले, ज्येष्ठ शिक्षक विनोद सोनवणे, युवा नेते विजय कालेकर, नानाभाऊ शिंदे, साई तडाके, किरणभाऊ साळवे, नितीन शिंदे, बाबूराव थोरात, आसिफभाई खाटीक, अनवरभाई, बबनभाई सय्यद, रफिकभाई, जावेद शेख, सोहिल खाटीक, तेजस येवले, राहुल गाजरे, सागर शिंदे, मंगेश साळवे, ऋषिकेश भागवत, राहुल अष्टेकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहिले। तर कार्यक्रम सुंदरप्रीत्या पार पाडल्याबद्दल अनुराग येवले पाटील यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। सर्व मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीनं आशिकभाई यांनी अनुराग येवले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व असंच प्रेम असू द्या असा सर्वांना प्रेमाचा आग्रह केला गेला। इथं सर्व धर्म सगळे एकत्र म्हणून सण साजरा वगैरे करत असतात। मागच्या वेळेस पण सोनवणे सर यांनी इफ्तार पार्टी दिली आणि ह्यावेळेस पण आपले अशोकांना स्वरूपाच्या श्रावणासने प्लस पोलीस पाटील, अनुराग येवले पाटील प्लस त्यांची मित्रमंडळी येत आले, आम्हाला खूप आनंद झाला। त्यांनी असंच भरभरून आम्हाला प्रेम द्यावं हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। प्रतिनिधी सोमनाथ डफासह कॅमेरामन रोशन मंडलिक, कॉमन न्यूज मराठी, कोपरगाव।